सदैव सामाजिक उपक्रमात सहभागी असणारे व सर्वसामान्यांच्या अडीअडचणीच्या वेळी हाकेला धावून जाणारे दैवान ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष लखनदादा चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत पंढरपूरमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करत पार पडले. या वाढदिवसाच्या निमित्ताचं औचित्य साधत दैवान ग्रुप महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी वृक्षारोपण, अनाथ बालकांना मिष्टान्न भोजन तसेच वृद्धाश्रम येथेही मिष्टान्न भोजनाचं आयोजन केलेलं होतं. दरवर्षीप्रमाणे आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधत रक्तदान करून आपल्या मित्रमंडळींनाही रक्तदान करण्यास आवर्जून प्रेरित करून ते समाजाला रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान हे संदेश देण्याचं काम ते आपल्या वाढदिवसानिमित्त केलं गेलं. या रक्तदान शिबिरास रेकॉर्ड ब्रेक रक्तदान करण्यात आलं. यासाठी पंढरपूर शहर व तालुक्यातून रक्तदाते व मित्रमंडळी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला होता. तसेच समाजोपयोगी कार्यक्रम राबवत असल्याचं देखील दिसून आलं. याचाच एक भाग म्हणजे गेल्या महिन्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवत अनेक लोकांच्या शासन दरबारी रखडलेले कागदोपत्री रेशन कार्ड, आधार कार्ड असेल किंवा अन्य कुठल्याही संदर्भात असलेल्या अनेक कॅम्पच्या माध्यमातून सोडवले गेले. यावेळी प्रणव परिचारक, माजी नगरसेवक अंबादास धोत्रे, सुधाकर बनपट्टे, निजाम काका चौगुले सर, नगरसेवक महादेव धोत्रे, धनाजी धोत्रे, महादेव पवार, अनिल पवार, रणजित कांबळे, रामू काळे, रवी आडगळे, आकाश रानगट, मारुती चौगुले, रवी चौगुले, अमोल चौगुले, अमर पवार, सचिन कुरळे, रोहन चौगुले, अजित पवार, दीपक धोत्रे, कृष्णा चौगुले, निशांत भोसले, दीपक काळे, अजित दंडगोल, नागेश पवार, विलास देवकते आदी कार्यकर्ते व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.